नमस्कार मित्रांनो, मी सागर सर तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो। आज मी आहे जिल्हा परिषद शाळा सावंतपूर या ठिकाणी। आज आपण या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं फक्त इंग्रजी कसं आहे पाहणार आहोत, थोडे काही वाक्य त्यांना प्रश्न वगैरे विचारणार आहोत आणि मुलं कशा प्रकारे उत्तर देत आहेत हे आपल्याला पाहायचं आहे। ठीक आहे। माय नेम इज शिवम सुहास बुर्ले। ओके, हाऊ ओल्ड आर यू? आय एम 10 इयर्स ओल्ड। वेअर डू यू लिव? आय लिव इन रामानंद नगर। रामानंद नगर। Which is your favorite fruit? Mango. Mango is your favorite fruit. Okay. Who is your class teacher? Parajim. Do you like to read books? Yes. मी तुम्हाला काही वाक्य विचारू का? ज्याला येत त्याने हात वर करून सांगायचं। ठीक आहे, काही घाबरायचं काय नाही, चुकलं तर चुकू दे। मी डॉक्टर आहे ना, येत असेल तर हात वर करून सांगा। सांग तू काय? आय एम अ डॉक्टर। बरोबर आहे। कायचं? मी डॉक्टर होतो कसं म्हणायचं तू सांग बाळा। होतो कोणाला येत आहे? मी डॉक्टर होतो। हा तू सांग। आय वॉज डॉक्टर। आय वॉज डॉक्टर। तुम्ही सर्वजण इंजिनियर आहात। यू आर इंजिनियर। यू आर इंजिनियर्स, व्हेरी। तुम्हाला क्रियापदाची रूप येतात का? क्रियापदाची रूप तुम्हाला शिकवलेत का? जाणे म्हणजे काय? एकाने सांगा जाणे म्हणजे। जाणे म्हणजे काय? गो। गो वेंट गॉन। गो वेंट गॉन। देणे म्हणजे काय? देणे म्हणजे काय? देणे म्हणजे तू कुठे बाळा तर सांग इकडे। देणे म्हणजे काय? गिव। देणे गिव गिवन। गिव गेव गिवन, व्हेरी गुड। खाणे म्हणजे काय? सी। त्याची तिन्ही रूप सांग बरं। सी सा सीन, व्हेरी गुड। टाळ्या वाजवा त्याच्यासाठी एकदा। आता याच्यावरची वाक्य तुम्हाला शिकवली असतील की नाही, टेन्सची वाक्य, जरा फॉर्म्युला वगैरे तुमच्या पाठ असतीलच शिकवलेले सरांनी वगैरे किंवा मॅडमांनी। मी चॉकलेट खातो हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं? हा तू इकडे सांग, मी चॉकलेट खातो कसं म्हणायचं? आय ईट चॉकलेट, व्हेरी गुड। मी चॉकलेट खाल्लं, खाल्लं म्हणायचं आहे। हा ये तू इकडं। आय एट चॉकलेट। आय एट चॉकलेट, अगदी बरोबर उत्तर आहे। टाळा वाजवा त्याच्यासाठी। मी चॉकलेट खाईन चॉकलेट। आय विल ईट चॉकलेट। काय ते उत्तर? आय विल ईट चॉकलेट। दुसरं कोणाला तरी विचारूया आपण। तू इकडे या। हा तू तू इकडे या इथे। मी चॉकलेट खाऊ शकते कसं म्हणायचं? आय कॅन ईट चॉकलेट। काळ्या माझा तिच्यासाठी। तू इकड। हा तू। तुम्ही जाऊ शकता कसं म्हणायचं? यू कॅन गो। यू कॅन गो, ठीक आहे। म्हणजे काय? शकलो म्हणजे। शकेन म्हणजे। कदाचित शकतो म्हणजे। केलंच पाहिजे। तुम्ही सांगितलंच पाहिजे कसं म्हणणार? तुम्ही सांगितलंच पाहिजे। यू मस्ट टेल। मी लिहू शकतो सांगा सगळ्यांनी सांगा। आय कॅन राईट। हा राईट, काय येणार आहे? मी लिहू शकलो। आय कुड राईट। आय कुड राईट। आय कुड राईट। मी लिहू शकेन। आय विल बी एबल टू राईट। मी लिहिलंच पाहिजे। आय मस्ट राईट। मी लिहिलं पाहिजे। आय शुड। या मुलांशी चर्चा केल्यानंतर असं जाणवलं मी लिहिणं गरजेचं आहे। जिल्हा परिषद शाळांमध्ये सुद्धा इंग्रजी शाळांच्या पेक्षाही चांगल्या प्रकारे इंग्रजीचं अध्यापन आजकाल होत असलेलं आपल्याला पाहायला भेटतं। इथल्या मुलांनी खरंच खूप छान प्रतिसाद दिला। त्याचं सर्व श्रेय त्यांच्या शाळेतील शिक्षक व इतर सहकाऱ्यांना जातं।